माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन. इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे. मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल ॲटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे. देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, मी मुख्यमंत्री होतो, तोही कालावधी मी त्यांनी अनुभवलेला आहे, मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसरा साथ मी दिलेली आहे. आणि मलाही सुद्धा मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही, ठीक आहे काही सहकार्याची तक्रारी होत्या मान्य करेन, सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही, परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे. असो, त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी भाजपवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेन. पक्षाला एक असं ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये देशात मिळेलच, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार आहे. हे राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीकाटिप्पणी कालही स्पष्ट केलेलं आहे. मला ठीक आहे पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात, कोणी काही टिप्पणी करते, काही लोकांनी समर्थन केलं आहे, विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते, व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही करणार नाही. मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे. मला बावनकुळेजींनी आत्ताच पावती दिलेली आहे पक्षप्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उधार ठेवलेलं नाही, जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्षप्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन या देशामध्ये अनेक महत्त्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत, आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही, आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप मी तरी बळावर केले नाहीत आणि जे चांगलं काम झालं आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊंनी वेळोवेळी केली, आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारमध्ये जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे. कधी वेळेवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात, तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर करत नाही किंवा सत्ताधारी पक्षावर करत नाही, हेतू तो नाही आहे. महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून ती माझं प्रामाणिकपणे विरोधात असतात केलेलीच आहे, परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत ते जाऊन पॉलिटिकल पलीकडे जाऊन महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेल्या आहेत आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका वटवायची असतील, पक्षाची धोरणं असतील, कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील ती सर्वांनीच राबवलेली, मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हाला सर्वांची मैत्री भूमिका निश्चित राहणार आहे. एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येयधोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल. पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे. कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही, जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल. माझ्या आधीच्या पक्षातील माझ्या सहकार्याचे मी आभार मानते या निमित्ताने. इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो, ठीक आहे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता, मला कोणी जा म्हणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत
लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे बसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मी जिथे आहे त्यांचं काम मी केलेलं आहे आणि आज जेव्हा येत त्यावेळेस मी मग त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे मित्र एवढंच या निमित्ताने मला सांगायचं, मी अधिक काही याच्यावर आज तरी भाष्य करणार नाही.